आज पाच नोव्हेंबर मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार एकशे सत्त्याण्णव आलंगीर भा धूर्त होता कपटी हो होता इटालियन प्रवासी मनुची याने लिहून ठेवले आहे की जुलबिखार खान जेव्हा मराठ्यांच्या विरोधात लढायला निघाला त्यावेळी औरंगजेबाने त्याला कानमंत्र दिला हे पहा शत्रूशी प्रसंग पडला असता कपट खोटे बोलणे धरसोड खोट्या शब्दा इत्यादी वाटेल तो प्रकार करीत जा नाही नाही त्या युक्त्या व लवाड्या योजित जा पण हातात घेतलेल्या कामात यश मिळाल्याशिवाय राहू नकोस याशिवाय आपल्या मोंगली सैनिकांचे मनोधैर्य वाढावे म्हणून औरंगजेब स्वतः पालखीतून खाली उतरून मॅनातून तलवार बाहेर काढून उगीच पुसत असे असे पुन्हा पुन्हा मॅनबंद करीत असे धनुष्यबाणाची तू तशीच करी आणि आपल्या सैन्याला जणू मूकपणे सांगत असे मी अजून लढाई करू शकतो पण मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे अधिकच त्रस्त झालेली त्याची सेना औरंगजेबाच्या या प्रकारालाही जाम वैतागलेली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी